जाती आठ आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, या चार जाती म्हणजेच विकारी शब्द होय। तसेच क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, या चार जाती म्हणजेच अविकारी शब्द होय। यातील केवल प्रयोगी अव्यय आज आपण पाहूया। नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता सातवी मधील मराठी विषय पाहणार आहोत आणि मराठी विषयातील व्याकरण हे आज आपण पाहूया। व्याकरणातील केवल प्रयोगी अव्यय हा भाग पाहूया। तर विद्यार्थ्यांनो, इथे मी एक चित्र दाखवलेलं आहे। या चित्रामध्ये बघा, तो मुलगा किती खुश आहे आणि त्याच्या पाठीवरती एक हात दिसतोय बघा, म्हणजे ह्या मुलानं काहीतरी चांगलं काम केले आणि त्याची आई त्याला काय द्यायला लागली, शाब्बासकी द्यायला लागली। आणि ती बघा कशी म्हणते, शाब्बास चांगले काम केलेस बाळा। बघा काय म्हणते, शाब्बास चांगले काम केले। आता इथे मी दुसरं चित्र आहे, त्या मुलाचा चेहरा खूप दुःखी दिसतोय आणि पाहूया बघा तो मुलगा काय म्हणतोय, अरे रे फार वाईट झाले। बघा एखादी जर आपल्या आजूबाजूला परिसरात जर कुठली वाईट घटना घडली असेल तर आपल्या तोंडातून लगेचच उद्गार येतात बघा, अरे रे येतात ना। तर तसाच हा मुलगा सुद्धा म्हणतोय, अरे रे फार वाईट झाले। पहा त्या तिसऱ्या चित्रामध्ये हा मुलगा खूप घाबरलाय बघा, आणि का बरं घाबरलाय तर त्याला एक साप दिसलाय आणि तो कसा म्हणतोय बघा, बाप रे केवढा मोठा साप। मग आपल्या समोर जर एखादा खूप मोठा सिंह आला तर आपण लगेच उद्गार निघतील आपल्या तोंडातून, बाप रे केवढा मोठा सिंह आहे ना। तशा प्रकारे हा सुद्धा मुलगा बाप रे हे त्याने उद्गार काढलेले आहे। आता बघूया आपण चौथ्या चित्रामध्ये काय आहे ते। पहा ह्या चौथ्या चित्रामध्ये इथे त्याला खूप आश्चर्य वाटायला लागलेलं आहे, खूप छान वाटत आहे अशा भावना दिसत आहेत। तर तो काय म्हणते बघूया, आहा हा किती मनोहर दृश्य। किंवा एखादा बघा छान नाचणारा मोर पाहिला आपण तर आपल्या तोंडातून लगेच उद्गार येतील, वा किती छान नाचतोय मोर। किंवा पिसारा फुलवलाय तर आहा हा किती छान पिसारा फुललाय, असे उद्गार आपल्या तोंडातून येतात। आणि या पहिल्यापासूनचे आपण जे चार वाक्य पाहिले त्या चार वाक्यांमधून शाब्बास, बाप रे, अरे रे आणि आहा हा हे जे वाक्य शब्द आहेत ते काय आहेत, उद्गार आहेत। आणि अशा उद्गार उद्गारवाचक शब्दांनाच म्हणजे केवल प्रयोगी अव्यय। अशीच काही केवल प्रयोगी अव्यय आपण पाहूया। बघा आणखीन केवल प्रयोगी अव्यय आहेत, वा, अरे रे आत्ताच पाहिले आपण, शाब्बास, आहा हा, बाप रे, छे, शी, आई ग, किंवा हे आश्चर्यकारक पण होते आणि काहीतरी लागले तर आई ग असंही होऊ शकतं इत्यादी। बघा म्हणजे अशीच आणखीन काही केवल प्रयोगी अव्यय तुम्हाला आठवत असतील तरी ते तुम्ही याच्यामध्ये मिसळू शकता किंवा ऍड करू शकता। बघा तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपण तोंडातून काढलेले उद्गार किंवा उद्गारवाचक शब्द। आता हे केवल प्रयोगी अव्यय आपण वाक्यात कशी वापरायची ते पाहूया। आता पाहूया खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा। आता इथं काही पाच वाक्य दिलेले आणि वाक्यामध्ये आपण काय करणार होता, आता आपण केवल प्रयोगी अव्यय घालणार आहोत। काय सुंदर आहे बाग, काय बसेल बघा बरं इथं केवल प्रयोगी अव्यय, आहा आहा काय सुंदर बाग आहे, किंवा आहा हा काय सुंदर बाग आहे, इथं आपण आहा हा घालूया। बघा किती जोरात ठेस लागली, ठेस लागले आपण काय म्हणतो, आई ग, इथं काय येणार आई ग। आई ग किती जोरात ठेच लागली। आता त्यानंतर बघा किती लाज वाटते मला,
काय लाज वाटण्याचं काय उद्गाराचा शब्द असतो किंवा केवळ प्रयोग यावे ईश ईश किती लाज वाटते मला. त्यानंतर आहे बघा मी मुळीच नाही देणार. काय ना छे मी मुळीच नाही देणार काय उद्गारांचे छे मी मुळीच नाही देणार. आता इथे बघा किती घाण आहे इथे. तर घाण जर आपण कुठे पाहिली तर आपण काय म्हणतो शी. मग इथं काय बसेल शी. बघा परत एकदा बघूया आपण सगळी वाक्य. आहा हा काय सुंदर आहे बा. आई ग किती जोरात ठेस लागली. ईश किती लाज वाटते मला. त्यानंतर छे मी मुळीच नाही देणार. शी किती घाण आहे इथे. तर या पद्धतीने आपल्याला जर वाक्य दिली तर त्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय आपल्याला घालता आली पाहिजे. याप्रमाणे विद्यार्थ्यांनो बघा ही सगळी वाक्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा केवल प्रयोगी अव्यय किंवा तोंडातील उद्गार काढल्यानंतर प्रत्येक वेळेला उद्गार वाचक चिन्ह देणं फार आवश्यक आहे. बघा मी प्रत्येक केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गार वाचक चिन्ह दिलेलं आहे. याप्रमाणे अशी अनेक उद्गार वाचक शब्द आहेत किंवा केवल प्रयोगी अव्यय आहेत ती तुम्ही वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरू शकता. तर लक्षात आलं ना. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.